हे फिरणार आहे मी आल्यानंतर. पहिला आपल्याला बघायचा आहे तो जहाज महल. तर चला जाऊया जहाज महलला चलत चलत. अर्धा किलोमीटरचा आहे. जय श्रीराम. राम का मंदिर बनेगा, यही बनेगा राम का मंदिर. आहे बबुआ ट्री, बाबुआ याला आपण मराठीत म्हणतो गोरखचिंच. बाहेर गेलं बाजारात की अशा सगळ्या गोरखचिंच विकायला ठेवल्यात खायला. अशी फळं एवढी मोठी मोठी गोरखचिंच असतात. इकडं भरपूर झाडं आहेत ती मला घाटात पण दिसली, इकडं पण आहेत. मस्त आहे मांडू. मागे म्हणलो ते या गोरखचिंच कशी लागते टेस्ट में? खट्टी मिठी लगती. खट्टी मिठी लगती. थोड़ा टेस्ट नहीं मिलेगा? टेस्ट टूटे वाली है, पूरी भरी हुई है. ओके. इथं गर्दी दिसती, याचा अर्थ इकडे काहीतरी बघण्यासारखं आहे. इथे आहे जहाज महल. बघूयात आपण जाऊ. हिचहाइक मंकी. हिचहाइक मंकी. गोरखचिंच वाओ. मध्य प्रदेशमध्ये तुम्ही कुठेही जावा, जे टुरिस्ट स्पॉट आहेत ना तिकडे गव्हर्नमेंटकडनं अशी लोकांना जागा दिल्यात आणि दुकानं बसवायला सांगितली. दुकानं आहेत तिकडं, म्हणजे ज्या आर्ट संबंधी वस्तू, झुमरं, शिंपल्यांचं हे, त्या सगळ्याचं असे सगळीकडे असे बाजार आहेत प्रत्येक कुठंही मध्य प्रदेशमध्ये. प्रेक्षणीय स्थळी. वाव, लय मस्त आहे, लय मस्त आहे, लय मस्त आहे. जहाज महाराज. कुठून आले तुम्ही? आम्ही शेगाव जवळ. शेगाव जवळ का? आपली अख्ख्या भारतात कुठेही फिरा तुम्ही, खजुराहो इकडे तिकडे कुठेही जा, मराठी माणूस, मराठी बोलणारा माणूस तुम्हाला दिसतो म्हणजे दिसतो. तुम्ही शेगाववरून आले का? जळगाववरून. खूप लोक आले जळगावचे. जळगाव जामोदवरून आलो. जामोदवरून काय? जळगाव जामोद. चला, आपले महाराष्ट्राचा माणूस सगळीकडे एन्जॉय करतो. आपला महाराष्ट्र माणूस फिरतो फिरतो पैसा कमावतो. कितना तिकीट आहे? 25 काय? 25 काय काय दे दो. थँक्यू. चलो थँक्यू. जाय जाय अंदर. टेम्परेचर चेक करो करून आहे ना? नाफिक चेक करो. थँक्यू. कुठून आला रे तुम्ही? आम्ही जळगाव. जळगाव. अरे जळगावचे काय, सगळे जळगावचे इकडे झालेत का? हो का? आम्ही पण. YouTube चॅनल आहे का? हो. प्रत्येक कीर्ती पाहू. नाव सांगून द्या, मी पण येईन. हिचहाइक मंकी. इथं ऑफिस दिसतंय. तवेली महल. तवेली महल. तवेली का स्वरूप है जिसका शाब्दिक अर्थ है शाला.
दो मंजिलों अस्तबल जानवर को बांधने की जगह कहते हैं। तवेली महल, तवेली महल तवेला का मुझे तवेला का अपभ्रंश या बिगड़ा हुआ रूप है जिसका शाब्दिक अर्थ है शाला, जानवर रखने की जगह। इस महल के भूतल को जानवरों तथा ऊपर की दो मंजिलों का निर्माण रक्षकों के रहने के लिए किया गया, इसलिए इस महल को शालाओं का भवन अस्तबल जानवरों को बांधने की जगह कहते हैं। इस तरह तथ्य से आसानी से समझा जा सकता है कि यह रॉयल कॉम्प्लेक्स के प्रवेश द्वार के पास स्थित है। तवेली महल का छत से चारों ओर का सुंदर दृश्य दिखाई देता है। वर्तमान में इस इमारत में प्रथम तल को हाँ तवेली महल होता तबेला। अंदर नहीं जाना। तवेली महल कौन सा है? ओके रिस्ट्रिक्टेड है, इकड़ ऑफिस बनवलं आहे। आपली मराठी माणसं येऊन तोफेवर बसा लागले तिकडं। वाव लय मस्त आहे। पूर्ण राजधानीचं जागा आहे, राजाचा महल आहे हा, खूप सुंदर बनवलेला आहे। इथून असं पाण्याची सोय आहे। किती सुंदर बनवलंय, इथून पाणी जायला जागा किती। इथे किती सुंदर केलं राजा राणीला बसायला। हे बाग, हा महल राजा राणीचा खूप सुंदर आहे। तिकडे दरवाजे सगळीकडनं असे सुंदर सुंदर दरवाजे आहेत कडेने सगळे, खूप भारी। गुंडोला महल, चंपा बावडी, साई महल, जहाज महल। यह महल अपने श्रृंगारिक सौंदर्य के लिए प्रसिद्ध है। मुनज और कपूर सरोवर के मध्य एक संकीर्ण भूमि पर स्थित होने के कारण यह महल जहाज के मिलता जुलता प्रतीत होता है। संभवत इस महल का निर्माण श्रृंगार प्रेमी सुल्तान ग्यासुद्दीन ये कैसा नाम है 1469 से 1500 इन्हें अपने विशाल अंतपुर के लिए करवाया था। ठीक है, मुगलांचा है हा महल, आपण जाऊयात वरती। वाव, केवढं मोठं तळ होतं। मस्त केलं रे, तिकडे पण खूप सुंदर आहे, सगळे खिंडर खिंडर आहेत। लय भारी बनवलंय।
श्रीमंतीचं केवढं मोठं प्रतीक आहे ती दौलत लुटवली इकडं. वाव संगमरवर लावलं वरून, क्या बात है. इकडून पाणी जायला कसलं भारी केलं ही डिझाईन. मस्त केलंय रे. हिंदोल महल
पार्श्वभूतियों के झुके होने के कारण यह महल हिंदोला मतलब झूले के समान प्रतीत होता है, अतः इसका हिंदोला महल नाम उपयुक्त ही है। संभवतः यह ग्यासुद्दीन नाम कसले द्वारा सभा भवन के रूप में निर्मित किया गया था। इसके उत्तरी किनारे पर अंग्रेजी अक्षर टी के आकार का प्रक्षेपण परिवर्ती काल में बनाया गया था। इस प्रक्षेपण पर महिलाओं के उपयोग के लिए ऊपरी मंजिल थी। इस मंजिल पर पहुंचने के लिए दो भिन्न मार्ग थे। ठीक है, हाँ है हिंदोल महल। आता बघत बसा हिंदोल महल मैं एक तो गाणं इथली लोक कशी लोकल बडबड वच 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 चाव 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 असते ना, काना थिळपून घालायचं बघत राहायचं आपल्या आपल्या धुंदीचं। चंपीची विहीर, चंपा बावडी, धूम ताना ना धूम ताना धूम ताना ना धूम ना 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 ना। आपण चाललो आता चंपीच्या हिरीकडं म्हणजे चंपा बावडीकडं। हे आहेत चंपीचे हिर। वाव, मस्त आहे हो। पाणी जायला बघा कसं केलं विहिरीत। अंदर तक नाही जाणे, आता नीचे नाही जाणे, आता आत्ता जे बाहेर पाहिलं आपण पाणी तिथं जमा व्हायचं आणि तिथनं आत्ता जे दाखवलं तुम्हाला असं वगळ ते तिथनं पाणी विहिरीत जातं। त्या किती सुंदर आहे, वाव
अरे काय पाहिजे आयुष्यात अजून रोहित्या? इथं पाणी जमा होतं पडतं आणि पाणी हे केलं आहे यातनं वाहत वाहत त्या विहिरीत जातं, तिकडं ती चंपीची हिर म्हणजे चंपा बावडी, लय मस्त आहे. मध्य प्रदेशात आलास तर मांडू कधी सोडू नका, म्हणजे मी तुम्हाला पैसे जमवा थोडे मांडूसाठी, या फिरा, एक रुपया लागत नाही फिरायला, मायासारखी फिरायला गेलं तर बायका पोरं घेऊन आलं तर मग जिबडं करून या, लय मस्त आहे. इथनं विहिरीचे रस्ते खालनं ते बंद केले जाता, सगळ्या वटवागळांचा वास येतो आतमध्ये. इकडून विहिरीला जायला उतरायला रस्ता होता तो मंद गेलाय. टकोऱ्या लागायचं रे बाबा. आपण वाचूया आता चंपा बावडीबद्दल. जहाज महल के उत्तर पश्चिम में स्थित इस बावड़ी का पानी चंपक पुष्प की तरह सुगंधित है, इसीलिए इसे चंपा बावड़ी के नाम से जाना जाता है. चंपा मुझे फूल. बावड़ी की भूयोजना अष्टकार है, जबकि ऊपर की ओर गोलाकार एवं इसे भूतल के कमरे तहखाने है, जिन्हें गर्मी में महीनों में ठंडे एवं हवायुक्त रहने के लिए बनाया गया था. मुंज तालाब के भूस्तर पर बने इन्हीं कमरों से होते हुए बावड़ी के तल तक जाया जा सकता है. इस बावड़ी के नज़दीक ही हमाम अथवा स्नानागर स्थित है, जिसमें ठंडे एवं गर्म पानी की सुविधाएं प्रदान की गई है. हवा एवं प्रकाश के लिए इन्हीं हमाम के छतों के सितारों की आकृतियां कटी है. इस बावड़ी का निर्माण लगभग 14वीं से 15वीं शताब्दी में किया गया था. हमारा तो झूला महल का काय त्याचं नाव, ही चंपीची हिर आणि हे म्हणजे राणीचं आंघोळीचं सगळं. इकडं चायला एवढी ह्यांचं बाथरूम, आयला आमच्या मुंबई पुण्याचं बाथरूम एवढं एवढं असतं. मुंबईला गेलं तर असं उभारून कसं बसं आंघोळ करावं लागते, आणि इकडं बघा राणीला आंघोळ करायला एवढं. आता इकडं आहे शाही महल आणि स्नानागार, तर जाऊयात आपण. इकडं तर काहीतरी दिसतं आहे, इकडं आलं की असं वाटतं कुठलं बघावं कुठलं नाही, इतकं इकडं बघायला. अख्खा दिवस जरी काढायचा म्हणला तर इकडं अख्खा दिवस कमी पडेल एवढं पाहायला. अजून ते रूपमती राणीचा महल तर वेगळाच राहिला, हे फक्त एवढं. इकडून पुढे एक रूपमती राणीचा महल आहे, लचकू नकोस. ए तिरमक टेकड्या, यह शाही हमाम तुर्की शैली में बना है, जिसका प्रयोग केवल शाही परिवार के व्यक्ति ही करते थे. इसलिए छत में तारों के आकार में छेद किए गए हैं, जिससे दिन में के समय भी यह प्रतीत होता है कि चांदनी रात में तारे टिमटिमा रहे हैं. इस प्रकार के तारों का अंकन रायसेन के किले में भी देखा जा सकता है. तुर्की शैली बघूया आपण ते चांदण्या काय केल्यात वरती. इथं पाण्यासाठी गेलेलं आहे, पाणी साठवायला ह्याच्यात. इथं खालनं बारीक छेद केलं, त्यातनं पाणी इथे येणार, इथं पाईप असणार या बिळातून, इकडून पाणी आंघोळीला. आणि हे दिवस आंघोळ करताना सुद्धा रात्री चांदण्यांचं व्हावं म्हणून, चांदण्यांचा फिल यावा म्हणून ह्याला पूर्ण असं सगळ्या चांदण्या केल्यात वरती, असं तिथं लिहिलेलं आहे. वाव. आता आंघोळ करताना हे दरवाजे बंद असतील त्यामुळं आतमध्ये सगळा अंधार असेल, फक्त चमकत हे वरचं असेल. इकडं गरम पाणी गार पाणी सोय केली, इकडं एकीकडं गरम पाणी एकीकडं गार पाणी, पाहिजे तेवढं घ्यायचं ह्या पाईपातनं दोन, आणि इकडं घ्यायचं आणि इकडून इकडं घ्यायचं, आणि इकडं मस्त आंघोळ करायची. भारी केलं आहे. इकडं नाही घर मेन, पाणी जायला इथनं सोय केली, इथनं पाणी तिकडं जातं. बापरे हे भयानक आहे हो.
दिसलो भारी गेलंय. इकडं सुद्धा राणीला आंघोळ करायला वरती छताला चांदणे केले. दिवस आंघोळ करताना ऐक सुंदर वाटत आता बघा. नाही तर मी जर आंघोळ करायला तर किती मस्त वाटत गरम गरम पाण्याने. इथं वरती साबण शॅम्पू विम्पू ठेवायला राणीला. सगळ्यात भारी इथलं हेच आहे. वा भारी. राणी काय आंघोळ करत असेल इथं मस्त पैकी गरम गरम पाणी आतर गुलाबजल. माझंच वेळ बघा इथं पाणी जायला. यात सुद्धा तोट्या केल्यात. पाईप केल्याचे बघा छेद आहेत यात. इथनं पाईप असणार, इथनं पाईप, इथनं नळ, इथं आंघोळ करायची, त्यातनं पाणी येणार, तिथनं पाणी कोणतं टाकणार, वरती कुठं तर पाण्याचे बहुतेक, आणि इथं आंघोळ करणार, इथं मोऱ्या, आणि ही एवढी लहानी अशी छताला असं लय भारी. इकडं मधी काय बहुतेक इथं मधी पण पाणी जायला. इथं काही कळलेलंच तयार नाही नक्की कसं आहे. सगळीकडनं असं पाणी जायला केलं हे, आणि इथं पण पाणी पडतं आहे. पाणी बहुतेक इथं काय तर करत असेल. इथनं पाणी इकडे जात आहे. मस्त हे भयानक होतं स्नानगृह. आता इथं दिलावराची मस्जिद आहे. आपण काय मस्जिदला जात नाही. आणि हे सुंदर आहे स्नानगृह. भयानक. माझ्या आता गोप्रोची चार्जिंग फक्त 15% राहिली. आपल्याला अजून राणी रूपमध्येच्या महालला जायचं आहे. त्यामुळं इकडचं आता बाद झालं. एवढ्या समाधान मानून घ्या. आता किती 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 बघायचं आहे तुम्हाला, किती बघायचं आहे. हां या की स्वतः इकडं मस्त आहे पाहायला. या म्हणजे याच लय भारी, लय भारी. आता 15% आलं आहे आपला गोप्रो. आता आपण इथनं कट मारूया आणि जाऊयात राणी रूपमध्येच्या महालला. तोपर्यंत मी चार्जिंग लावतो गोप्रो आणि राणी रूपमध्ये महालला भेटूयात आता डायरेक्ट. तोपर्यंत नाश्ता बिष्टा करतो कुठेतरी. माझा पण खूप भूक लागली. चला तर बाय. आता एवढं मोठं सगळं बांधायचं म्हणजे चुना तेवढाच लागणार. हे आहे चुन्याचा घाणा इथलं. इथे सगळं रॉ मटेरियल तयार व्हायचं. हा चुना बिना इथं बनायचं. तिथं आहे एक चाक आहे. ही विहीर आहे, बावडी आहे. इथून पाणी काढायचं आहे. ही सिस्टीम. यात पाणी ओतायचं आणि वाव किती मस्त आहे. इथं रहाट आहे. इथं चुना कालवायचा, सगळं करायचं, रॉ मटेरियल तयार. चुना अजून आहे. हे परत टाकलं आहे का ह्या लोकांनी आणून फिल यायला. आणि असं आहे. आणि इकडं जुन्या घराचं ह्याचे त्याचे जोतेत सगळे. काय असेल इकडं माहीत नाही पण हे भारी खूप. तर आता मी उरक्त घेतो. आपल्याला राणी रूपमध्येच्या महल्लातून परत जायचं इंदोरला. तसं काय घाय नाही. आपल्याला 8 वाजेपर्यंत जायचं आपल्याला गुरुद्वाऱ्यात. त्यामुळं चला बाय. माझं भविष्यात आहे ना घर असंच असणार आहे मातीचं. हे मध्य प्रदेशमध्ये गेले ना तुम्ही, तुम्हाला सगळीकडे असे चौथरे हे असे मातीची घरं बघायला भेटतील. किती सुंदर घर आहे हां, किती मस्त आहे. वाव. माझं भविष्यात घर असंच असेल. गावाकडं आपली अर्धा एकर जमीन आहे. त्यात आपलं असं मातीचं घर बांधणार आहे अजून 10-11 वर्षांनी. आणि निवांत राहणार आहे गाई म्हशी. आयुष्यात काय नाही पाहिजे आपल्याला, असं घर पाहिजे फक्त. जाऊ द्या. आता इथनं चाललो आहे राणी रूपमध्येच्या महलला. एकाने मध्ये मागं सोडलं. आता इथनं अजून 1-2 किलोमीटर चालायचं आहे. मस्त गाणी ऐकत ऐकत चालत चाललो आहे. मस्त वाटतं डोंगरातनं वाट आहे. छान आहे. सगळी अशी घरं तिकडं मातीची. मध्य प्रदेशची गावं लय छान आहेत.
एकदम जुनी 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 घर आहेत. आज आपल्या महाराष्ट्रातल्या खेडेगावात गेलं तर पक्की घरं आहेत लोकांची. पूर्वी होती आमच्या गावाकडं छपराची घरं होती पूर्वी, पण आता शक्यतो पक्की घरं झालेत प्रत्येकाने वस्तीवर वाडीवर आपली आपली पक्की घरं पाहिली. पण मध्य प्रदेशमध्ये जास्त पैसा नाही आहे त्यामुळं मी इकडं छोटी छोटी घरं आहेत. इथं तुम्हाला गोरखचिंचा प्रत्येक ठिकाणी दिसतात. इकडं गोरखचिंचाची एवढी झाड आहेत ना, इथल्या राजांनी ती आफ्रिकेतनं मागून घेतली झाडं सगळीकडे लावली, तेव्हापासून इथं सगळ्या गोरखचिंची झाड आहेत आणि गोरखचिंचा मिळतात इकडं. हे मागं गोरखचिंचेचं झाड आहेत, बाबूवाटी म्हणतात त्याला, आफ्रिकन झाड आहे मुळातलं. आपल्या भारताकडे मग ते आलं आहे आणि आता इकडं स्थायिक झालं आहे. ते चिंचेचा खूप त्याचा सरबत करून घेतात, खूप भारी लागतो. चिंच पण छान लागते आणि शरीराला चांगलं येते, आयुर्वेदात आहे. चला जाऊयात पुढे.